नमस्कार. प्रवीण गायतोंडे नावाच्या एका तरुण डॉक्टरने आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ठाण्यामध्ये एक छोटासा दवाखाना टाकला. प्रवीणने आपलं जे शिक्षण पूर्ण केलं होतं ते बालरोग तज्ज्ञ म्हणजे ज्याला पेडिट्रिशियन म्हणतो असं त्याचं ते शिक्षण होतं. आणि देवाची कृपा म्हणा आणि या प्रवीणचं मेहनत, ज्ञान आणि एकंदर वागणूक याच्यामुळे या टाकलेल्या दवाखान्याला अगदी पहिल्या दिवसापासून यशाची चव चाखायला मिळायला लागली. दूर दूरचे लोक आपल्या मुलांना घेऊन त्यांच्या व्यथा व्याधी सगळं दूर करण्यासाठी अगदी नंबर लावून या प्रवीण गायतोंडेंच्या दवाखान्यामध्ये येऊन बसत असत. आणि डॉक्टरांचा एकदा हात लागला की आपलं ते बाळ बरं होणार हा विश्वास त्यांच्यामध्ये या प्रवीणने निर्माण केलेला होता. आणि बऱ्याच वेळेला बऱ्याच अंशी असंच अगदी होत असे की डॉक्टरांकडे येऊन नुसतं गेलं तरी जाताना ते बाळ अर्ध्या वाटेमध्येच बरं व्हायला लागत असे. या प्रवीण डॉक्टरांची जशी प्रॅक्टिसची वर्ष मागे पडत गेली तशी पहिल्या 2-2.5 वर्षामध्ये हे प्रवीण गायतोंडे डॉक्टर ठाण्यामध्ये आधी सुस्थापित आणि त्याच्यानंतर 5-6 वर्षामध्ये प्रस्थापित झाले. या दरम्यानच्या काळामध्ये छोट्या दवाखान्याचं रूपांतर मुलांच्या एका मोठ्या 3-मजली हॉस्पिटलमध्ये झालं. डॉक्टरांचं वागणं तसंच होतं, आल्या गेल्याची विचारपूस करणं, लहान मुलं जी रडत भेकत ओरडत यांच्या दवाखान्यामध्ये आणली जात, त्यांना चुचकारून कधी त्यांच्याशी 2 शब्द गोड बोलून कधी एखादं चॉकलेट हातामध्ये ठेवून या रडणाऱ्या मुलाला पहिल्यांदा डॉक्टर वश करून घेत आणि मग त्याला जे औषधोपचार असत गरजेप्रमाणे त्याची योजना करून बाळाला बरं करून परत आपल्या आईबाबांकडे देत असत. असे हे डॉक्टर प्रवीण गायतोंडे ठाण्यामध्ये हळूहळू प्रस्थापित झाल्यानंतर वेगवेगळ्या सामाजिक संस्थांकडनं या डॉक्टरांना समाजाच्या कामासाठी मदत करण्याची गळ घातली गेली. आणि मुळापासून समाजोपयोगी कामं करण्याची एक आवड असलेल्या समाजातल्या लोकांना शक्य ती मदत करण्याचा स्वभाव असलेल्या या प्रवीण गायतोंडे डॉक्टरांनी मग या सामाजिक संस्थांनी वेगवेगळ्या ठिकाणी जे वैद्यकीय शिबिरं भरवलेली असत त्याच्यामध्ये आपली हजेरी द्यायला सुरुवात केली. डॉक्टरांचं नावच एवढं मोठं होतं की त्यांच्या या वैद्यकीय शिबिरांना सुद्धा तुफान म्हणावं असा प्रतिसाद प्रत्येक वेळेला लाभत असे. प्रवीण डॉक्टर म्हणजे 6 फुटाची उंची, सावळा वर्ण, चेहऱ्यावर कायम स्मित आणि एक आश्वासक भाव त्यांच्या पूर्ण देहबोलीतून समोरच्या व्यतीत असणाऱ्या आपल्या बाळाला घेऊन आलेल्या त्यांच्या पालकांना आई वडिलांना जाणवत असे. वैद्यकीय शिबिरामागून शिबिर घेत असताना 2-4 वैद्यकीय शिबिरामध्ये ठाण्यातल्या एका अशी समाज उपयोगी कामांची आवड असलेल्या दुसऱ्या व्यक्तीशी त्यांची ओळख झाली आणि त्या व्यक्तीचं नाव होतं दिनकर रघुनाथ मोदगे. आता हे मोदगे म्हणजे मुंबईतल्या एका चांगल्या कंपनीमध्ये डिस्पॅच अँड रिसीट या डिपार्टमेंटचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. पण लहानपणापासून संघाच्या मुशीमध्ये वावरल्यामुळे संघाची सगळी शिस्त, संघाचे विचार आणि संघाची सगळी शिकवण यांच्या नसानसामध्ये भिनलेली होती. 2-4 वेळेला संघातर्फे जे वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आली होती त्या शिबिरांनाही या प्रवीण गायतोंडे सरांनी हजेरी लावलेली होती. आणि मग समानशीले व्यसनेशु सख्यम या संस्कृत सुभाषिताप्रमाणे हे मोदगे आणि डॉक्टर प्रवीण गायतोंडे यांची आधी गट्टी जमली, मग मैत्री झाली आणि मग
एका नाण्याच्या दोन बाजू असाव्यात अशा पद्धतीने त्यांचं सगळं पुढचं आयुष्य जायला लागलं. तसं या दोघांच्या वयामध्ये जवळजवळ 15-17 वर्षाचं अंतर होतं, पण आपला मनस्वी स्वभाव आणि गोड बोलणं ही दोघांचीही असलेली खासियत या वयाचं विसर दोघांनाही पडायला लावत असे. दरम्यानच्या काळामध्ये आपल्या आदिवासी बांधवांसाठी काहीतरी भरीव करावं असं ठाण्यातल्या जे संघाचे लोक होते त्यांच्या मनामध्ये कुठेतरी आलं. त्याच्यावर मग 5-10 बैठका झाल्या आणि मग चरवी चरण झाल्यानंतर कल्याणजवळ एक ठार खेड निवडून त्याच्यामध्ये वनवासी कल्याण आश्रम अशा तऱ्हेने आदिवासी बांधवांसाठी एक केंद्र निर्माण करावं असा निश्चय झाला. आणि संघाचे ठाणे जिल्ह्यातले सगळे लोक तन मन धन अर्पण या कामाला गती द्यायला लागली. पुढच्या 4-5 वर्षामध्ये कल्याणजवळच्या त्या खेड्यामध्ये चांगली जागा घेऊन तिथे 22 खोल्यांची एक चाळ बांधून काढली आणि त्याच्यामध्ये मग आजूबाजूच्या प्रदेशामध्ये असलेल्या होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांचं शिक्षण जे थांबण्याच्या परिस्थितीमध्ये होतं त्या शिक्षणाला पुढचा हात देण्याचं काम या वनवासी कल्याण आश्रमाच्या कल्याणजवळच्या असलेल्या वनवासी केंद्रामधून सुरू झालं. त्यावेळेला सुरुवातीलाच तिथे 40-45 विद्यार्थी येऊन राहिले होते. त्यांचा वयाचा गट हा अगदी 10-12 वर्षापासून ते 19-20 वर्षापर्यंत होता. आणि जसं या केंद्राचं काम वाढायला लागलं तसं तिथे पूर्णवेळ व्यवस्थापक असायला पाहिजे अशी जाणीव या संघाच्या कार्यकर्त्यांना झाली. आणि मग या संघाच्या कार्यकर्त्यांमधलेच एक जनार्दन साठे नावाचे गृहस्थ ज्याने वयाची 55 वर्ष पूर्ण केली होती त्याने सारासार विचार केला. आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या जवळजवळ संपत आल्या आहेत हे त्यांच्या ध्यानी आलं आणि गोदरेज सारख्या चांगल्या कंपनीमधून आता याच्या पुढे आपल्याला जो काही पगार मिळेल वयाच्या वर्ष 60 पर्यंत तो सगळा आपला श्री शिल्लक म्हणून पडणार आहे हे ध्यानात आल्यावर मग एके दिवशी सकाळी या जनार्दन साठ्याने मनाचा निश्चय करून घरातल्या लोकांची त्याला संमती देऊन गोदरेजमध्ये आपल्या असलेल्या पोझिशनचा म्हणजे नोकरीचा राजीनामा दिला आणि नंतर पूर्णपणे कल्याणजवळच्या या वनवासी केंद्रामध्ये व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळायची असं ठरवलं. आणि त्यांनी त्या कामाला परत एकदा नव्याने नव्या जोमाने वाहून घेतलं. आता जनार्दन साठ्यांसारखा अतिशय वाकबगार मॅनेजमेंटचा पैलू माहीत असलेला आणि संघाच्या मुशीमध्ये तयार झालेला माणूस मग या वनवासी केंद्राजवळ पूर्णवेळ व्यवस्थापक म्हणून काम करायला लागला. तेव्हा त्या केंद्राचं रूपड खऱ्या अर्थाने बदलायला लागलं. ते केंद्र शक्यतो स्वयंपूर्ण व्हावं या दृष्टीने मग आजूबाजूला जी जमीन होती तिची मशागत करून या जनार्दन साठ्याने तिथे शेती करायला सुरुवात केली. भाजीपाल्यांची लागवड केली. जांभूळ आंबे करवंद अशा प्रकारची झाडं बाहेरून आणून लावली आणि त्यांची जोपासना आणि निगा राखून चांगल्यापैकी वाढ होते हे बघितलं. जसं जसं हे केंद्राचं काम वाढत होतं तसं साहजिकच पाण्याची गरजही वाढती होती आणि ती वाढती गरज भागवण्यासाठी आता आपल्याला या केंद्राच्या आवारामध्ये स्वतःची अशी एक पाण्याची टाकी बसवायला लागेल असं या जनार्दन साठ्यांना जाणवायला लागलं. त्यांनी हा विचार मग ठाण्यातल्या ठाणे जिल्ह्यातल्या इतर संघाच्या लोकांशी बोलून दाखवला आणि सगळ्यांचा भरघोस पाठिंबा मिळाल्यावर मोठ्या उमेदीने आणि सगळ्या ताकदीने या जनार्दन साठ्याने दगडी बांधकामामध्ये एक चांगली पाण्याची टाकी बांधायचं काम आपल्या अंगावर घेतलं आणि पुढच्या 4-5 वर्षामध्ये अतिशय देखणी म्हणावी आणि
50 ते 60 हजार लिटर क्षमता असलेले पाण्याची टाकी बांधून काढले. एक एक टप्पा असा पुढे पुढे जात असताना जनार्दन साठ्यांना काहीतरी केल्याचं खरं समाधान मिळत होतं. तिथे राहणाऱ्या आदिवासींच्या मुलांची म्हणजे विद्यार्थ्यांची सुद्धा प्रगती अक्षरशः नेत्र दीपक म्हणावे अशी होत होती. 17-18 वर्षाचे जे तिथे तरुण राहत होते त्यांच्या जेवणाची, खाण्याची, कपड्यालत्त्याची, शाळेसाठी लागणाऱ्या प्रवास भत्त्याची आणि पुस्तकांची ही सगळी सोय किंवा जबाबदारी या वनवासी केंद्रांनीच घेतलेली होती. त्यामुळे आता आपल्याला फक्त अभ्यास करायचा आहे हे ध्यानात आल्यानंतर ही सगळी मुलं आतून मोहरून यायला लागले. मग कुणी वयाची 20 गाठेपर्यंत LLB ची पदवी घेऊन मोकळा झाला होता. एक दोन लोक MCOM MA करायच्या मागे लागलेले होते आणि त्यांचं अनुकरण त्याच केंद्रात राहणारे त्यांचे छोटे भाऊ म्हणजे इतर विद्यार्थी करत होते. ठाण्यामध्ये प्रवीण गायतोंड्यांचं नावही दिवसेंदिवस मोठं मोठं होत होतं आणि एक दिवस हे मोदगे साहेब आणि प्रवीण गायतोंडे एकमेकांबरोबर काही मिशाने कार्यक्रमामध्ये गप्पा मारत असताना सहज मोदगी साहेबांनी या वनवासी कल्याण केंद्राचा विषय या प्रवीण गायतोंड्यांकडे काढला आणि डॉक्टर तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ असेल तेव्हा आपण या केंद्राला एकदा भेट देऊया असं या डॉक्टरांना मोदगी साहेबांनी सुचवलं. आता मोदगींचा शब्द म्हणजे प्रमाण मानणाऱ्या या डॉक्टरांनी गायतोंड्याने त्याला पटकन होकार दिला आणि मग सगळे योग पुढच्या 15 दिवसांमध्ये जुळून आले आणि नंतरच्या एका रविवारी या दोघांनी म्हणजे डॉक्टर प्रवीण गायतोंडे आणि मोदगी साहेबांनी केंद्राला भेट द्यायचं निश्चित केलं. सकाळी लवकर उठून आपली स्वतःची गाडी घेऊन हे प्रवीण गायतोंडे डॉक्टर मग मोदगी साहेबांच्या घरी गेले. मोदगी साहेबांना गाडीमध्ये घेऊन दोघं जण कल्याणच्या त्या वनवासी आश्रमामध्ये पोचले तेव्हा दुपारचे 11-11:30 वाजलेले होते. त्या केंद्राच्या दरवाजापाशी जनार्दन साठे हे स्वागताला उभे होते कारण मोदगेने आगाऊ फोन करून त्यांना कळवलेलं होतं की असे असे आमच्या ठाण्यातले एक प्रथित यश आणि समाजाभिमुख काम करणारे प्रवीण गायतोंडे नावाचे एक डॉक्टर केंद्राला भेट द्यायला येत आहेत. साठ्यांना स्वागताची अशी काही विशेष तोशिश पडणार नव्हती कारण वेळचं काम वेळच्या वेळी करायची एक पद्धत आणि पठडी या जनार्दन साठ्यांची होती. केंद्रामध्ये विशेष काही डेकोरेशन करायचं नव्हतं, काही लपवायचं नव्हतं, त्यामुळे दरवाजाशी जाऊन येणाऱ्या पाहुण्याचं सुहास्य वदनाने स्वागत करायचं एवढंच काम किंवा एवढंच ध्येय जनार्दन साठ्यांचं त्या दिवशी होतं. जनार्दन साठ्यांनी या आलेल्या दोघांचं स्वागत केलं आणि मग गाडी बाजूला लावून पायी पायी फिरत हे तिघ जण त्या केंद्राची परिक्रमा करायला लागले. आता ही परिक्रमा करत असताना सुरुवातीला आपण मोठ्या प्रेमाने लावलेली आणि निगुतीने वाढवलेली सगळी झाडं या जनार्दन साठ्यांनी या प्रवीण गायतोंडे डॉक्टरांना दाखवली. त्याच्यानंतर आम्ही इथे भात शेती करतो म्हणून शेत दाखवलं. नंतर विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केलेल्या ज्या 20-22 खोल्या होत्या त्या खोल्या दाखवल्या. तिथले टापटेप स्वच्छता बघून प्रवीण गायतोंड्यांच्यावरती कुठे ना कुठे चांगला प्रभाव पडायला सुरुवात झाली होती आणि मग त्या केंद्राच्या एका टोकाला असलेल्या नवीन बांधलेल्या पाण्याच्या टाकीजवळ हे जनार्दन साठे प्रवीण गायतोंडे डॉक्टरांना घेऊन गेले.
एवढ्या आड किंवा ठार खेड्यामध्ये इतकी सुबक पाण्याची बांधलेली टाकी बघून खरं तर प्रवीण गायतोंड्यांचे डोळे विस्फारले होते. कारण काळ्या कभिन्न दगडामध्ये काटकोनामध्ये कुठेही वाकडं तिकडं ओंगळ दिसणार नाही अशी काळजी आणि खात्री करून बांधलेली ती अतिशय देखणी टाकी या प्रवीण गायतोंडांच्या भक्ताक्षणी मनामध्ये भरली. मग त्या टाकीच्या भोवती एक फेरी मारून चारी बाजूनी जवळजवळ दर्शन घ्यावं असं या प्रवीण गायतोंड्यांनी त्या टाकीचं दर्शन घेतलं आणि त्या टाकीच्या एका बाजूवर एक असलेली विचित्र गोष्ट त्याच्या पटकन नजरेमध्ये भरली. त्या टाकीच्या एका भिंतीवरती बाहेरच्या बाजूला साधारणपणे 3 फूट लांबीची 2 फूट रुंदीची आणि 4-4.5 इंच खोलीची अशी एक खोबण होती. आता ती काम करता करता तशीच राहून गेली होती की कुणी मुद्दाम ती तशी पाडून घेतली होती याचा अर्थबोध मात्र त्या खाचेकडे किंवा खळग्याकडे बघून प्रवीण गायतोंड्यांना होईना. तो एक किंतु परंतु मनामध्ये घेऊन मग त्या टाकीपासून थोडं दूर येऊन बाकीचा केंद्राचा परिसर बघून मग त्या केंद्राचं म्हणजे जनार्दन साठ्यांचं जे कार्यालय म्हणजे ऑफिस होतं त्या ऑफिसमध्ये हे तिघेही जण आले आणि तिथे असलेल्या खुर्च्यांच्या वर स्थानापन्न झाले. तोपर्यंत दुपारचा 1 वाजून गेला होता आणि मग साठ्यांनी सांगितलं की डॉक्टर आता आमच्या गरीबाचा पाहुणचार घ्या, मी जेवायची व्यवस्था करतो. प्रवीण डॉक्टरांनी त्याला होकार भरला कारण इथे आता आलो आहोत तो जेवूनच जायचं आणि एकंदर स्वच्छता टापटी बघितल्यावर इथे जेवायला काही हरकत नाही असं त्या बालरोग तज्ज्ञ असलेल्या प्रवीण गायतोंडे डॉक्टरांनाही वाटून गेलं आणि त्याने पटकन हो म्हणून टाकलं. मग तिघांनीही बाहेर असलेल्या बेसिनवर जाऊन आपले हात पाय तोंड स्वच्छ धुतलं. साठ्याने पुढे केलेल्या वेगवेगळ्या नॅपकिनना या तिघांनी आपली तोंड पुसली आणि परत त्या कार्यालयामध्ये येऊन टेबलाच्या भोवती ठेवलेल्या खुर्च्यावरती हे तिघेही जण स्थानापन्न झाले. सगळे येऊन बसले ते लक्षात आल्यावर मग साठ्याने आतमध्ये जो आचारी होता त्याला ओरडून सांगितलं की बा आता तिघांची ताट लाव बघू. आतमधून मग तो आचारी आणि त्याचा एक मदतनीस आले. स्वच्छ स्टीलची ताट, स्वच्छ पेले भांडी असं मांडून ठेवलं आणि एकामागून एक असं वांग्याचं भरीत, लसणीचा ठेचा, कापलेला कांदा आणि भाकऱ्या असा सगळा सैपाक एका पाठोपाठ एक या तिघांच्या ताटामध्ये वाढला. प्रवीण डॉक्टरांनी आतापर्यंत 5 तारांकित, 7 तारांकित चांगली नावाजलेली अशी दुनियेतली सगळी हॉटेलं पालथी घातलेली होती. वेगवेगळ्या चवी चाखलेल्या होत्या पण त्यांच्या समोर आता जे वांग्याचं भरीत आणि भाकरी होती त्याची चव मात्र आजपर्यंत चाखलेल्या कुठच्याही पदार्थाला नाही असं पहिल्या 2 घासानंतर या प्रवीण गायतोंडे डॉक्टरांना समजून उमजून किंवा आतल्या आत पटून गेलं. जेवण झाल्यानंतर मग हे साठे आणि मोदगे काही विशेष बोलायचं आहे असं म्हणून या प्रवीण डॉक्टरांची परवानगी घेऊन बाहेर गेले आणि समोर असलेल्या एका जांभळाच्या झाडाच्या सावलीमध्ये त्यांचं जे काही बोलणं होतं ते करायला सुरुवात केली. मग इथे ऑफिसमध्ये बसलेल्या प्रवीण डॉक्टरांनी इकडे तिकडे पाहिलं आणि मग डाव्या हाताला असलेल्या भिंतीला एक संगमरवरी पाटी टेकून ठेवलेली आहे आणि त्याच्यावर काहीतरी मजकूर लिहिलेला आहे हे प्रवीण डॉक्टरांना दिसलं आणि मग आतून जागृत झालेल्या कुतूहलामुळे ते आपल्या खुर्चीमधून उठले, 4 पावलं टाकून डावीकडे असलेल्या त्या भिंतीकडे गेले आणि
भिंतीवर एका बाजूला टेकवून ठेवलेल्या पाटीवरची लिहिलेली अक्षर त्यांनी वाचायला सुरुवात केली. आता ही सगळी वाचत असताना त्यांना कापरं भरल्यासारखं झालं, काहीतरी वेगळं वाटायला लागलं. आणि त्यांनी तो मजकूर वाचल्यानंतर आता याचा खुलासा करून घेणं गरजेचं आहे असं कुठेतरी डॉक्टरांनी मनातल्या मनामध्ये ठरवलं आणि परत गुपचूपपणे येऊन ते आपल्या खुर्चीवर बसले. पण त्यांची नजर मात्र त्या पाटीवरून आणि त्याच्यावर लिहिलेल्या मजकुरावरून काही हटायला तयार नव्हती. थोड्या वेळाने बाहेर उभे असलेले साठे आणि मोदगे परत ऑफिसमध्ये आले. तोपर्यंत 2:30 वाजून गेले होते. साठ्याने सांगितलं की बाबानो, आता तुम्हाला चहाची तलफ आली असेल हे मला नक्की माहिती आहे, म्हणून आता चहा टाकूया. आणि आतल्या आचार्याला त्यांनी चहाची ऑर्डर देऊन टाकली. चहाची ऑर्डर दिल्यानंतर या प्रवीण गायतोंडे डॉक्टरांमध्ये काहीतरी बदल झालेला आहे हे चाणाक्ष साठ्याने पटकन ओळखलं. आणि मग ते अधिक रोख देऊन त्यांच्याकडे नुसते बघायला लागले. त्यांच्याकडे नुसते बघायला लागल्यानंतर या प्रवीण डॉक्टरांची खुर्चीतल्या खुर्ची चुळबुळ सुरू झाली. विचारावं की थांबावं असे भाव त्यांच्या चेहऱ्यावरती झरा झरा सातत्याने बदलत होते. आणि मग साठ्यांनी एकंदर या प्रवीण डॉक्टरांची अवस्था बघून पटकन त्यांना सडेतोड प्रश्न केला की डॉक्टर, तुमच्या मनामध्ये काहीतरी खतखतय, ते एकदा बोलून मोकळे व्हा. आतापर्यंत आपण अनुभवत असलेली जी काही अवस्था आहे तिला इतका सूचक आणि अचूक शब्द साठ्यांकडनं आल्यानंतर मग डॉक्टरांनाच कुठेतरी हायसं वाटलं. आणि तेवढ्या वेळातही साठ्यांचं या अचूक शब्दाबद्दल आपण कौतुक केलं पाहिजे असं राहून राहून कुठेतरी वाटलं. आणि मग मनामध्ये त्या क्षणी आलेले विचार या प्रवीण गायतोंडे डॉक्टरांनी पटकन बोलून टाकले की साठे, तुम्ही हा शब्द अगदी अचूकपणे वापरलेला आहे. खरोखरच माझ्या मनामध्ये आता एक गोष्ट खदखदते आहे. साठे आणि प्रवीण गायतोंड्यांचं हे बोलणं ऐकून आतापर्यंत निवांत असलेले मोदगे जरा आपल्या खुर्चीमध्ये सावरून बसले. आणि पुढे काय होतंय हे जरा सूचक नजरेने आणि टवकारलेल्या कानाने ऐकायला लागले. आता तरीही थोडा वेळ बोलावं की न बोलावं या दुग्ध्यामध्ये प्रवीण गायतोंडे डॉक्टर पडलेले होते. त्यांना मोकळं करण्यासाठी समोरच्या बाजूने मग साठ्याने खुलं आश्वासन किंवा खुलं आव्हान देऊन टाकलं की हे बघा डॉक्टर, खदखदणारं जे काही असेल ते आत्ताच्या आत्ता इथून बोलून मोकळे व्हा आणि मगच आपल्या घरी जा. नाहीतर इथून गेल्यानंतर एखाद्या पिशाच्या सारखी तुमच्या मनामध्ये घर करून राहिलेली ती गोष्ट दिवस रात्र तुमचा पाठलाग करत राहील. आणि त्या ठिकाणी ठाण्यामध्ये त्याचं उत्तर द्यायला हा साठे काही तिथे नसेल. साठ्यांनी एवढं मोकळेपणे सांगितल्यानंतर मग थोडस अवसान आल्यासारखं या प्रवीण गायतोंडे डॉक्टरांना वाटायला लागलं. आणि मग आता आजच्या आज आपल्या मनामध्ये जे काही खदखदतंय ते बोलून मोकळंच होऊया असा कुठेतरी निश्चय या प्रवीण गायतोंडे डॉक्टरांनी केला. आणि मग ते साठ्यांना म्हणाले की अहो साठे साहेब, त्या कोपऱ्यामध्ये ते संगमरवरी पाटी आहे ना, ती मगाशी जाऊन मी बघत होतो.
प्रवीण गायतोंडे डॉक्टरांनी एवढं सगळं बोलल्यानंतर समोर बसलेल्या साठ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव झपाट्याने बदलत आहेत आणि मगाशी हसत खेळत बोलणारे हे साठे कुठेतरी आता रागावायला सुरुवात झालेली आहे हे समोर बसलेल्या प्रवीण गायतोंड्यांच्या पटकन लक्षात आलं आणि आता काहीतरी वेगळं इथे घडणार अशी शंका त्यांच्या मनाला चाटून जायला लागली. तोपर्यंत समोरून साठ्याने घडाघडा बोलायला सुरुवात केली होती. म्हणे डॉक्टर, त्या पाटीची सगळी कथा मी तुम्हाला सांगतो. तुमच्याच अण्णावाचे एक अण्णाओ बंधू बबनराव गायतोंडे म्हणून ठाणे जिल्ह्यामध्ये होते. त्याने या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोनदा मंत्रीपद भूषवलेली आहे. मंत्रीपदामध्ये सगळा चारा खाऊन झाल्यानंतर त्याने खासदारकी लढवली. खासदारकी 5-10 वर्ष केल्यानंतर मग आता सध्या ते कुठे आहेत याचा मला काही थांग पत्ता नाही. पण 9 वर्षापूर्वी हे बबनराव गायतोंडे तुमच्यासारखेच कुणा एका परिचिताबरोबर आमचं हे केंद्र बघायला आलेले होते आणि त्यावेळेला मगाशी आपण जी पाण्याची टाकी बघितली तिचं काम नुकतं सुरुवात झालेलं होतं. आता आज मी जसं प्रेमाने आदराने आपल्याला हे आमचं सगळं केंद्र दाखवलं तसंच त्यावेळी मंत्रीपद भूषवणाऱ्या या बबनराव गायतोंड्यांना सुद्धा तितक्याच आदराने तितक्याच प्रेमाने मी हे सगळं केंद्र मनापासून दाखवलं आणि पाण्याच्या टाकीजवळ गेल्यानंतर मी माझा संकल्प सांगितला की आम्हाला कमी पडणाऱ्या पाण्यासाठी ही भली मोठी टाकी आम्ही बांधतो आहोत. आता मी एवढं सांगितल्यावर त्या बबनराव गायतोंड्याने स्वतःहूनच 1,25,000 देणगी आमच्या या केंद्राला जाहीर केली आणि त्यांना सांगितलं की तुमचं हे काम मी बिलकुल थांबवून देणार नाही. मी 1,25,000 देणगी इथल्या इथे जाहीर करतोय. आता एवढ्या मोठ्या माणसाने एवढी मोठी देणगी दिल्यानंतर मी हरखून गेलो होतो. त्यावेळेला माझ्याबरोबर जे माझे सहकारी होते तेही आनंदाने हरखून गेले होते. मग थोडंसं सावध झाल्यानंतर मी या बबनराव गायतोंड्यांना सांगितलं की बबनराव, मी छोटा माणूस आहे आणि आपण एवढी मोठी देणगी दिलेली आहे पण सरकारच्या सगळ्या धबडग्यातून ही देणगी आणायसाठी आमची जर आपल्याला मदत लागली तर आम्ही आमच्या केंद्रापासून तुमच्या मुंबईच्या कार्यालयापर्यंत स्वखुशीने आणि स्वखर्चाने येऊ. त्याच्यावर मग हास्याचा गडगडाट करत हे बबनराव गायतोंडे मंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यांनी सांगितलं की साठे साहेब, अहो कुठच्याही सरकारी योजनेतून मी ही देणगी जाहीर केलेली नाही तर तुमचं हे काम बघून मी माझ्या व्यक्तिशः स्वतःची पदर मोड करून ही देणगी देणार आहे आणि त्यामुळे पटकन 2-4-10 दिवसामध्ये ही देणगी तुमच्यापर्यंत स्वतःच्या पायाने चालत येईल. तुम्हाला इथून बाहेर पडायची सुद्धा गरज नाही. एवढा सगळा फुलोरा फुलवून आम्हाला उत्साहित करून बबनराव गायतोंडे निघून गेले. त्यावेळेला मी ठाण्यामध्ये राहत होतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी या बबनराव गायतोंडेंच्या पीएचा मला फोन आला. त्याने सांगितलं की बबनरावांनी अशी अशी 1,25,000 रुपयाची देणगी दिलेली आहे पण बबनरावांची इच्छा अशी आहे की त्याच्याबद्दलची एक संगमरवरी पार्टी करून तुम्ही त्या टाकीवर लावावी. आता
एवढ्या मोठ्या देणगीच्या पुढे एवढं छोटस मागणं जे होतं ते क्षुल्लक होतं. मी तिथल्या तिथे त्या पीएला सांगून टाकलं की आम्ही बबनरावांची ही इच्छा लगेच पूर्ण करतो, त्याच्यामध्ये बिलकुल चाल ढकल आम्ही काही करणार नाही. त्याच्यानंतर परत 4-8 दिवसांनी त्याच पीएचा मला फोन आला की साठे साहेब, अहो ती पार्टी तयार झाली का, असं बबनराव आमचे साहेब विचारत होते. मी त्यांना सांगितलं की बाबा आम्ही पार्टीच्या कामाला सुरुवात केलेली आहे, मजकूर लिहून दिलेला आहे आणि पुढच्या 4-8 दिवसामध्ये ती पार्टी आमच्या केंद्रावर येऊन पोहोचेल. परत 4-8 दिवसांनी त्याच पीएचा फोन आला आणि त्यांनी माझ्याकडून ही बबनरावांच्या नावाची पार्टी या केंद्रापर्यंत पोहोचल्याचं नक्की करून घेतलं आणि त्याच्यानंतर आज तागायत या पीएचा मला फोन आलेला नाही. आणि बबनरावांनी 9 वर्षापूर्वी जे भरघोस 1,25,00,000 रुपयाची देणगी जाहीर केली होती त्यातला एक छदामही या वनवासी केंद्रापर्यंत पोहोचलेला नाही. साठ्यांनी एवढं सगळं भडाभडा सांगितल्यानंतर थोडासा दम टाकला आणि मग परत एकदा डॉक्टर गायतोंड्यांकडे रोखून बघत ते म्हणाले की डॉक्टर, त्या पाटीवरचा मजकूर मी इथे बसून तुम्हाला सांगतो की माननीय मंत्री ना बबनराव गायतोंडे यांनी 1,25,000 रुपयाची देणगी पाण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी दिली आहे आणि त्या पाटीवर जी खालची तारीख आहे ती आजपासून 9 वर्षापूर्वीची आहे. साठ्यांनी मनातलं जे जे काही होतं ते आड पडदा न ठेवता बोलून टाकलं, ते मोकळे झाले. पण साठे हे सगळं सांगत असताना समोर बसलेले प्रवीण गायतोंडे डॉक्टर मात्र डोळ्याचं पाणी लगातार म्हणावं असं पुसत होते. आतून ते सदगदित घाबरे घोबरे झाल्यासारखं साठ्यांना आणि त्यांच्या शेजारी बसलेल्या मोदगींना जाणवत होतं. पण आपल्या सांगण्याच्या ओघामध्ये व्यत्यय नको म्हणून समोर दिसत असलेली ही प्रवीण गायतोंड्यांची अवस्था बघूनही साठ्यांनी स्वतःला आवरलं नव्हतं. साठ्यांचं बोलणं पूर्ण झालं मग खिशातला रुमाल काढून समोर बसलेल्या प्रवीण गायतोंड्याने आपले डोळे पुसले, आपली ब्रीफकेस उचलून टेबलावर ठेवली, ती उघडली, त्यातून आपलं चेकबुक काढलं आणि वनवासी केंद्राच्या नावाने रुपये 1,25,000 चेक लिहून खाली सही करून तो साठ्यांच्या स्वाधीन केलं. साठे आणि मोदगे अनिमिष म्हणावे अशा नेत्रांनी या प्रवीण डॉक्टरांच्या या सगळ्या हालचाली बघत होते. आता डॉक्टरांना सुद्धा वाटतंय की या केंद्राला देणगी द्यावी म्हणून त्यांनी हा 1,25,00,000 चेक लिहून दिलेला आहे अशी धारणा या साठ्यांची आणि शेजारी बसलेल्या मोदगींची झाली. साठ्याने तत्परतेने आपल्या टेबलाचा ड्रॉवर उघडला, त्याच्यातून पावती पुस्तक बाहेर काढलं आणि डॉक्टरांच्या नावाने ते पावती लिहायला सुरुवात करणार. एवढ्यात समोर बसलेल्या प्रवीण गायतोंडे डॉक्टरांनी उठून उभं राहून साठ्यांचे हात धरले आणि त्यांना थांबवलं आणि गदगदलेल्या स्वरामध्ये सांगायला सुरुवात केली की साठे साहेब, देणगीची पावती मला आधीच मिळालेली आहे पण आज या देणगीचा स्वीकार व्हावा.
प्रवीण डॉक्टर जे बोलले त्याचा अर्थबोध आता समोर बसलेल्या साठे आणि मोदगीना होईना, आणि म्हणून ते क्षणभर अवाक झाले. त्यांच्या त्या अवाक अवस्थेमध्ये समोरच्या प्रवीण गायतोंडे डॉक्टरांनी सदगदित होत गदगदल्या स्वरामध्ये सांगायला सुरुवात केली की अहो बबनराव गायतोंडे मंत्री संत्री खासदार, असा ज्यांचा उल्लेख आपण आतापर्यंत करत होतात आणि ज्यांनी 1,25,000 देणगी तुमच्या या कामासाठी 9 वर्षापूर्वी जाहीर केलेली आहे, त्याची पाटी तुम्ही तयार केलेली आहे, ते बबनराव गायतोंडे म्हणजे माझे वडील. 3 वर्षापूर्वी माझ्या या वडिलांचं निधन झालं आणि त्यांचा एकंदर राजकारणाचा पिंड मी माझ्या लहानपणापासून बघतो आहे. तुमचं हे केवळ एकच केंद्र नाहीये, तर जागोजागी बबनरावांनी देणग्या दिलेली अशी अनेकानेक ठिकाणं या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि तिथे प्रत्यक्षात पैसे कधीही पोचत नाहीत हे मला माहीत आहे. आज आपली प्रत्यक्ष भेट झाली आणि वडिलांचं कर्ज उतरवण्याची एक संधी असं म्हणून मी हा चेक तुमच्याकडे दिलेला आहे. आता चकित सद्गदित होण्याची पाळी साठे आणि मोदगींची होती. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं या माझ्या ठाम विश्वासाला परत एकदा बळ देणारी ही कथा मी आपल्यापर्यंत पोहोचवली. आपल्याला ही कथा आवडली असेल असं मला वाटतं आणि म्हणून आपल्याला आवडलेली ही कथा जरूर इतरांपर्यंत पोहोचवा अशी एक नम्र विनंती करतो. आणि आपल्या घाई गडबडीमध्ये माझ्या या चॅनलला जर सबस्क्राईब करायचं राहून गेलं असलं तर तेही करून टाका.